आयकॉन वर क्लिक करा. अनुसरोरेशन दुकानदार यासाठी जमलेले आहेत, कारण एक दोन दिवसापासून आमच्या ई पॉश मशीन मध्ये जो काही डाटा होता, डाटा अचानक वरतूनच कमी करून टाकला त्यांनी. कारण आम्हाला जे काही शिल्लक धान्य होतं आमच्या, ते शिल्लक धान्य डायरेक्ट दिसत नाहीये. कारण वरुणा जिल्ह्यावर सांगतात की आम्ही पूर्ण वर्षाचे धान्य तुम्हाला देऊ बुवा, वर्षाच्या धान्याचे जे शिल्लक असेल तर टाकू. दोन दिवस आदरणीय नेटकर साहेब नाही पैसे यांना भेटलो मी, आता त्यांच्या असं म्हणणं पडलं, दुर्योधन साहेब आहेत, त्यांनी सांगितलं की दोन दिवस आम्ही तुम्हाला निर्णय देतो बुवा. कारण आता आम्ही दुकानदार दुकान बंद करून आजच्या तारखेला इकडे आलेलो आहेत, कारण दुकान मशीन मध्ये मालच शिल्लक नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला अंगठा घेता येत नाही. माल बी शिल्लक राहिला असं मशीन मध्ये, आम्ही अंगठा घेऊन यांना तो धान्य आम्ही पुढे नंतर आम्ही त्यांना डबल देऊ शकतो. आता ते पण नाहीये, काही दुकानदार काही कार्ड धारक आम्हाला शिवगा करता किंवा कोणी काय बोलतो, कोणी अरे तुझी भाषा वापरताय, त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना भेटायला आलेलो आहे. धान्य मिळत त्याच्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. हो बिलकुल पुष्कळ, म्हणजे इतका त्रास होतोय या दोन चार दिवसापासून, फार त्रास व्हायला लागला मला. आता प्रत्येक दुकानदाराचे कोणाचे 10 कार्ड राहून गेले, कोणाचे 20 कार्ड राहून गेले, 50 कार्ड राहून गेले आहेत. त्याच्यामुळे ते हे जो कार्ड धारक आहेत त्यांना ते कळत नाही ना किंवा कशामुळे काय. आता हा कसं आहे, ऑनलाईनमुळे सर्व परिस्थिती एकदम हे झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक बी कार्ड धारक राहिला तर आम्हाला त्याच्या घरी जावा लागतो, अंगठा घ्यावा लागतो, तो अंगठा घेऊन त्याचे धान्य आम्हाला पुढच्या महिन्यात त्याला द्यावा लागतो.